आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सेंट्रल किचनला प्रांताधिकारी विकास खरात यांनी दिली भेट. इचलकंज येथील माणुसकी फाउंडेशनच्या सेंट्रल किचनला आज प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांनी भेट देऊन पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन झाल्यापासून इचलकंज शहरात देखील 100% बंद पाळण्यात आला आहे. सर्व उद्योगधंदे बंद असल्यामुळे नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत, त्यामुळे निराधार लोकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक कामगार परप्रांतीय, त्यांना जेवण देखील मिळणं मुश्किल झालं होतं. यासाठी माणुसकी फाउंडेशननं पुढाकार घेतला व गेल्या 10 दिवसापासून 2 वेळेला अविरत जेवण पुरवण्याचं काम चालू ठेवलं आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांनी त्यांच्या सेंट्रल किचनला भेट देऊन माणुसकी फाउंडेशनचं कार्य कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. याशिवाय माणुसकी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना आपणही कोरोनापासून सावधगिरी बाळगावी, तसेच सोशल डिस्टन्स ठेवावा व गरजेशिवाय संपर्क टाळावा अशा सूचना देखील केल्या आहेत. त्याचबरोबर सामाजिक कार्यात आपल्या योगदानास शासन स्तरावर योग्य ती मदत केली जाईल असं आश्वासन दिलं. यावेळी माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे, दीपक घाटगे, कृष्णा इंगळे, आकाश नरुटे, इम्रान शेख, प्रताप देसाई, मनीष जाधव, रंकित रॉय, अभिषेक सांगावे, मधुर पाटील, श्री गिरंगे, दीपक हजारे, अरमान कलावंत आदी उपस्थित होते. महानकरे न्यूज साठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे.